महाराष्ट्रातील 47 लोकसभा मतदारसंघाची चर्चा एकीकडे आणि 12 लोकसभा मतदारसंघाची चर्चा दुसरीकडे. या एकाच वाक्यावरून तुम्हाला 12 लोकसभा निवडणुकीचा ज्वर किती तापला असावा याचा अंदाज येईल. भाजप आणि अजित पवार यांनी प्रत्यक्षात ही लढाई सुप्रिया सुळे यांच्या पराभवासाठी सुरू केली असली तरी यामागे शरद पवार यांचा पराभव करणे हेच लक्ष आहे हे तर उघड आहे. या लढाईसाठी अजितदादा ही कंबर कसून कामाला लागले आहे. दर 2-3 दिवसांनी ते बारामतीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम सभा आणि विकास कामांचं उद्घाटन करत आहेत. या दरम्यान ते अनेक वेळा भावनिकही होत आहे. पण अजितदादांच्या बाजूने या लढाईचा चेहरा नेमका कोण असणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करूया. नेमकं कोण असणार उमेदवार? काही दिवसांपूर्वी अजितदादांनी सातारा, शिरूर, रायगड आणि बारामती या जागांवर आपणच निवडणूक लढवणार असं सांगितलं. तेथून चर्चा सुरू झाली की अजितदादांकडून उमेदवार कोण असणार. विविध सभांमधून अजितदादा माझ्या शब्दांवर माझ्या विचारांवर उमेदवार निवडून द्या, लोकसभेला दगाफटका झाला तर विधानसभेला वेगळा परिणाम बघायला मिळेल असा दमही देत आहेत. सुनेत्रा पवार अजितदादांसोबत बॅनरवर. मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती दिसत आहे. पक्षाच्या बॅनर्सवर अजितदादांसोबतच त्यांचे फोटोही दिसून येत आहेत. नुकतेच बारामतीत दाखल झालेल्या प्रचार रथावरही सुनेत्रा पवार यांचे फोटो दिसत आहेत. अजितदादा म्हणाले त्याप्रमाणे त्या निवडणुकीला उभा राहिल्या आणि निवडून आल्या तर त्या पहिल्यांदाच खासदार होतील. यापूर्वी त्यांनी कधीही कोणतीही निवडणूक लढवली नाही किंवा पक्षाचं कोणतंही पद भूषवलेलं नाही. पार्थ पवार विरुद्ध सुप्रिया सुळेंचं पारड जड. पार्थ पवार यांचाही विचार केला तर त्यांचं नाव काही कारणांमुळे मागं पडत आहे. याचं कारण म्हणजे बारामतीमधील त्यांची तयारी. अजित पवार यांनी स्वतः प्रचारात भाग घेतला असला तरी देखील पार्थ पवार यांची स्वतःची बारामतीमध्ये तयारी नाही हे स्पष्ट झालं आहे. 2019 मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर ते पक्षात आणि राजकारणात फारसे सक्रिय दिसले नाहीत. याशिवाय भाजप आणि अजित पवार यांचे कितीही पाठबळ मिळाले तरी देखील पार्थ पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी जर लढत झाल्यात सुप्रिया सुळे यांचं पारड जड आहे. पवार कुटुंबांमध्ये शिस्त आहे काय? अजित पवार मागील काही दिवसांपासून मतदारांना वारंवार भावनिक आव्हानाला बळी पडू नका असं आवाहन करत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत डाग लागला तर राजकारणातील माझी किंमत कमी होईल, आगामी निवडणुकीत सर्वजण माझ्या विरोधात एकत्र येतील अशी भावनिक साधही ते घालत आहे. एवढंच नव्हे तर पवार कुटुंबामध्ये काय शिस्त आहे याचाही त्यांनी अंदाज व्यक्त केलाय. पवार कुटुंबाची भावकी मोठी आहे, ही भावकी शरद पवार यांना साथ देईल असे बोलले जाते. त्याची उद्विग्नता अजित पवार यांनी अनेक वेळा व्यक्त केली. बारामतीमधील लढत पवार कुटुंबामध्येच होणार. सारे कुटुंब एका बाजूला असेल आणि माझ्या कुटुंबाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जाईल अशी व्यथाही अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. पुढे त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता बारामतीमधील वरिष्ठ भावनिक आव्हान करतील, भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत, लोकांचे प्रश्न सोडवण्याची धमक माझ्यात आहे असा दावाही जाहीर सभांमधून अजित पवार करत आहेत. पवार कुटुंबात फूट पडणार आणि अजित पवार एकटे पडणार याचा अर्थ बारामतीमधील लढत पवार कुटुंबामध्येच होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. नंदन भावजई यांच्यात संघर्ष. राज्यातील अनेक राजकीय कुटुंबामध्ये वाद झाले मात्र पवार कुटुंब राजकीय भांडणापासून दूर राहील असे पवार समर्थकांना वाटत होते. ज्या पद्धतीने मुंडे बहीण भाऊ ठाकरे बंधू एकमेकांच्या विरोधात लढले तशाच पद्धतीचा संघर्ष नंदन भाऊजई यांच्यात पाहायला मिळणार आहे. आणि या भाऊजई दुसऱ्या तिसऱ्या कोण नसून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्याच असणार आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली तर कोण बाजी मारणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.